निकेतन सलगरे यांच्याकडून खास दिवाळीसाठी दिवाळी फेस्टिवल धमाका। ड्रेस मटेरियल, लेगिन्स, जीन्स, कुर्ती, शर्ट खरेदीवर अविश्वसनीय ऑफर। सर्व नामवंत साड्यांचे स्वतंत्र दालन। 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य असे रवींद्र वस्त्र निकेतन, कंपोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। नमस्कार, मी चेतन सावंत, वज्रधारी न्यूजच्या जनसभा ते विधानसभा या विशेष कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत। विधानसभेची रणधुमाळी सुरू झाले आणि आता आपण गावोगावी लोकांच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। म्हणजेच एकंदरीत थेट जनतेचा जो सर्वे आहे तो तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत। तर आत्ता आपण खानापूर आटपाडीमधल्या बलवडी या गावामध्ये आलेलो आहोत। तर आता इथून पुढे महिनाभर आपण विविध गावातील लोकांच्या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। तर ह्या सगळ्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी तुम्ही वज्रधारी न्यूजचं जे यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा आणि ते बेल आयकॉन प्रेस करा। त्यानंतर फेसबुक पेज आहे वज्रधारीचं, तर ते देखील तुम्ही लाईक करा। या आमच्या विशेष कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, शिवप्रताप अकॅडमी विटा, शिवप्रताप टॉवर विटा, मयूर टाईल्स विटा आणि श्रीकृष्ण मोबाईल शॉप विटा। तर आज विधानसभेचे जेव्हापासून आचारसंहिता लागली किंबहुना आचारसंहितेच्या अगोदरपासूनच, म्हणजे कट्टे असतील, पारावर असेल, गावोगावच्या चौकामध्ये दुसरा तिसरा कुठलाच विषय नाही। आता आम्ही सहज या ठिकाणाहून जात होतो तर लोकांचा विषय हा विधानसभेचाच चाललेला की उमेदवार कोण असेल, कशा पद्धतीने युती होईल की नाही होईल, ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टी होत्या। तर आपण थेट आता लोकांकडूनच जाणून घेऊयात काय होईल विधानसभेला, काय होईल या मतदारसंघात। ह्या मतदारसंघात पहिल्यापासून शिवसेनेची सत्ता आहे, आत्ता सुद्धा शिवसेनेची सत्ता राहील, शिवसेनेची सत्ता राहील। काय मतदार म्हणून तुमची काय भूमिका आहे? मतदार म्हणजे काय, तसं काय काम चांगलं केलं, आमच्यात कामं भरपूर झाली ते जवळपासून, म्हणजे भाऊ आमदार आहे तेव्हापासून, आपले भाऊ लोकांसाठी झटतेत वगैरे, असं काही जर काम असलं कुणाचं तर त्यांनी झटतेत। काय होईल या मतदारसंघात? अनिल भाऊ बाबरच येतील। बरं, आता मला एक सांगा की हे जे सरकार आहे, आता 5 वर्ष युतीचं सरकार होतं, तर त्याच्या कामगिरीबद्दल काय तुम्ही समाधानी आहात की काय? हो, आम्ही समाधानीच आहे। समाधानी? कुठलं काम आवडलं तुम्हाला सगळ्यात जास्त? त्यांचं कसं, त्यांच्या योजना म्हणा वगैरे, त्यांचं कुठली योजना आवडली तुम्हाला? कुठलीही असं, जर एखादा ठाम निर्णय घ्यायची त्यांची क्षमता आहे ना पूर्णपणे, असं आत्ता सुद्धा जम्मू काश्मीरमध्ये ते 73 कलम हटवली, म्हणजे निर्णय घेण्याची योग्य। महाराष्ट्र जे विधानसभा होतं, म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार काम करत होतं, तर ह्या 5 वर्षाच्या काळात कुठलं तुम्हाला निर्णय आवडला काम त्यांचं? म्हणजे तसं काय, म्हणजे सगळंच निर्णय चांगला आहे, म्हणजे असं कुठला निर्णय असा त्यांचा एखादा हे नाही की बाबा निर्णय जरा वाईट आहे हे आहे। बरं, तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला एका दिवसाचा मुख्यमंत्री जर केलं तर तुम्ही काय कराल पहिलं? जनतेसाठीच काय असेल नाही, त्या एका दिवसात काय काय कराल तुम्ही सहज आपलं? जे काही निर्णय असतील म्हणजे एकंदर जनतेच्या भल्यासाठी ते निर्णय घेईल। विट्यात व्यवसायासाठी दुकान गाळी शोधताय? तर मग चिंता करू नका, शिवप्रताप समूहाचे शिवप्रताप गोल्ड टॉवर विक्रीसाठी घेऊन येत आहे। सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी दुकान गाळे बुकिंग सुरू झाले असून आमची खासियत आहे प्रशस्त पार्किंगची सोय, पहिला रेरा प्रोजेक्ट, कमर्शियल व पॅसेंजर लिफ्ट, प्रत्येक शॉपला 10 फूट इंटरनल पॅसेज व दोन्ही बाजूने एंट्रन्स, पॉवर बॅकअप सह दसरा व दिवाळीसाठी खास ऑफर्स, 10% पैसे भरा व गाळा मालक व्हा। आमचा पत्ता सराफकट्टा पॉवर हाऊस रोड विटा। ह्यासोबतच अजून ह्या गावातले काय लोक आपल्या सोबत आहेत, काय होईल या मतदारसंघात? अनिल भाऊ बाबर, काय येतील वाटते तुम्हाला? टेंबो योजनेचे काम हे भरपूर केले ते आणि गोरगरिबांच्या जनतेसाठी अनिल भाऊ हे आमचे नेते आवडते। काय होईल या विधानसभेत? आमचे तर अनिल भाऊ बाबर हे आमदार होतील हे 100%, आणि त्यांनी भरपूर प्रमाणात पाण्याची कामं असतील, रस्त्याची कामं असतील,
कुठले देखील गाव त्यांनी सोडलेलं नाही की जिथं रस्तं एक देखील त्यांनी खराब कुठं ठेवलेलं नाही रस्ता, सगळे रस्त्याची कामं झाले आहेत. आता या ठिकाणी जो रस्ता आहे तो बरोबर 70 वर्षापासून कधीच कोणी त्यावर खडा देखील टाकलेला नाही कुठल्या त्या आमदारांनी 2 कोटी रुपये मंजूर केले आहेत. आणि तो रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून होत आहे. अशा प्रकारे मोठी मोठी त्यांनी कामं केली आहेत. त्यामुळे अनिल भाऊ बाबर या मतदारसंघाचे आमदार 100% होणार. काय बोल अनिल भाऊच आमदार होतील. हो बरं बरं. म्हणजे काय आता विधानसभेत समजा अनिल भाऊ कुठल्या पक्षात उभे राहतील, काय कार्यकर्ते त्यांचा कुठला बी पक्ष असू दे, हे पक्षाशी तुम्हाला देणं घेणं नाही. आम्हाला माणूस महत्त्वाचा आहे. ते अनिल भाऊ कुठल्या जरी पक्षात उभे राहिले तरी आम्ही त्यांना मतदान करणार, मग ते कुठला बी पक्ष असू दे. बरं, तरुण म्हणून हे सरकारचं जे रोजगाराच्या बाबतीत काय काम असेल तर तुमची काय भूमिका आहे? रोजगार आहे की बेरोजगार होतोय, तरुणांच्या हातातून नोकऱ्या जात आहेत असं तरुण बोलत आहेत बऱ्याच ठिकाणी, तर त्याबद्दल तुमचं रोजगाराचं काय? आता कुठलं जरी सरकार आलं तर रोजगाराचं ती बॉम्ब आहेत प्रत्येक गावात. कुठलं जरी सरकार आलं तरी आता आम्ही स्वतः आता मी बीएससी करून शेती करतो आहे का, तर नोकरी पुढं काय लागेल का नाही काय गॅरंटी नाही. काय होईल या खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघात काय वाटते तुम्हाला मतदार म्हणून? काय तर भाजप शिवसेनेची सत्ता लागणार परत लागणार. हो हो. नाही म्हणजे ह्या मतदारसंघात काय? ह्या मतदारसंघात अनिल भाऊ येणार 100%. असं का वाटते तुम्हाला? कारण का त्याची कामाची प्रगती झाली त्या पद्धतीने, विकास कामांनी त्यांनी भरपूर केलेलं आहे. दुष्काळ भागाला पाणी नेलं हे झालंय असं केलं. आता तुम्ही रानातच चाललाय बहुतेक, तर शेती प्रश्नांवरती हे सरकार कितपत यशस्वी ठरले? शेती प्रश्नावर सरकार नाराज, शेतकरी नाराज, आम्ही नाराजच आहे. म्हणजे सरकारवर नाराज आहे? हो हो. 110 वेळा. पण इथले जे शिवसेनेचे आमदार आहेत त्यांच्यावर नाही? त्यांच्यावर नाही, ते व्हायचं कामच आहे ते, म्हणजे काम करते. पण असे मतदान करताना आमदारांकडे बघून मतदान करणार का सरकारकडे बघून? पण आता हे आमदाराकडे बघून करावं लागते ना आम्हाला काम आहे ते, त्यांच्या काय कारखाना वगैरे काय नाही ना, त्यामुळे त्या ते काही प्रश्न ते उसाचा वगैरे ते काही सोडू शकत नाही तसं. हां पण त्यांच्यावर आरोप पण होतो एक ते कारखान्याबद्दल. नाही नाही, ते काही पूर्वी झालेली गोष्टी जात, ते काय त्याचा काही काय विचार करण्यात काही अर्थच नाही त्या गोष्टीचा. सरकारकडून काय अपेक्षा येणार या सरकारकडून? शेती प्रश्नांवर उसाला भाव द्यावा, आपला हमीभाव करून द्यावा, हे साहेब हेच अपेक्षा. हां काय होईल या मतदारसंघात खानापूर आटपाडीमध्ये? खानापूर आटपाडी मतदारसंघामध्ये अजून काय सांगता येत नाही, आत्ताच काय बोलता येत नाही. बर काय 5 वर्षात एकंदरीत विद्यमान आमदारांची कशी आहे कामगिरी? काय कामगिरी आहे, काम केलेली अनिल भाऊनी, त्याच्याबद्दल काय नाही. पण जे सरकार आहे ते फसवं सरकार आहे. हे सरकार फसवं आहे. ज्या वेळेला बाबा शेतकऱ्याला सांगितलं तुम्हाला 5,000 अनुदान तुमच्या खात्यावर जमा करतो, अजून जर तुम्ही जर विचार जर केला किंवा बँकेत जर गेला तुमच्या खात्यावर झाले आहेत का पैसे? 1,000 रुपये जमा झालेला आहे. 4,000 रुपये अजून झाले नाही? झालेलं नाही. असं प्रत्येकांच्या खात्यावर ते अजून काही जणांना काहीच झालेलं नाही. त्यामुळं हे सरकार नुसतं आमिष दावतं, शेतकऱ्याच्या बाजूने काय सरकार ही काय. पेडेकर, चिंग्स, काटदरे, श्रेया पिकल्स, मराठा मसाले, आंबाबडक या नामवंत कंपन्यांचे अधिकृत वितरक, मिरची व चटणी मसाला, एवन क्वालिटी ड्रायफ्रुट्स करिता 1961 पासून सुप्रसिद्ध, सोनम मसाले अँड ड्रायफ्रुट्स नवीन रूपात नवीन जागेत, उत्कृष्ट दर्जा आणि योग्य दर हीच आमची वैशिष्ट्ये. आमचा पत्ता नगरपालिका गाळा क्रमांक 6 शालिमार वॉर्ड शेजारी जय भवानी मेडिकल समोर मायनी रोड विटा. बरं, ही शेती प्रश्नांचं झालं, बाकीच्या इतर पायाभूत सुविधा असतील किंवा रोजगाराचे प्रश्न असतील ह्याबद्दल ह्या सरकारची कामगिरी कशी आहे? ह्या सरकार रोजगार आणि नोकरी ही जी युवक जी गावात ना अजून अशी बुंबलं जी हिंडते ती त्यांचा काही ती विचारच करत नाही पक्ष, म्हणजे सरकार ही. पण त्यांना नोकरी युवक त्यांच्या मागे जातात, त्यांच्या मागे जाते ती, म्हणजे आता ही मोदीमुळे मागे जाते ती. लोकांनी आता ही निवडणूक विधानसभेची आहे तर लोकांनी कुठल्या मुद्द्यांना धरून मतदान करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? शेतीचा उसाला भाव वगैरे ह्याच्या मुद्द्यावर जे निर्णय घेतलेली कर्जमाफी त्याच्यावरच ते मतदान हे करणार. अजून शेवटचं तुम्हाला मला प्रश्न विचारायचा की ह्या विधानसभा मतदारसंघात तगडं आव्हान विद्यमान आमदारांना उभं राहील का? राहणार. एक मिनटं. काय होईल विधानसभेला ह्या? हा विधानसभेला काय होईल या? बोला की विधानसभेला काय होईल? अजून काय नक्की. सरकारवर खुश आहात का तुम्ही या का नाराज आहे? नाराज आहे. का हो नाराज आहे? हा नाराज काय तुम्ही सरकारवर? हा
हाँ सर का नाराज आहे तुम्ही? विकास कमी या सरकारचा विकास कमी आहे. काय करायला पाहिजे होतं त्यांनी? विकास केला पाहिजे. विकास नाही केला त्यांनी? नाही का. आणि इथल्या आमदारांनी केले का काम? आमदारांनी इथल्या केले. अच्छा इथल्या आमदारांनी केले पण महाराष्ट्र सरकारने म्हणावं असं काम नाही केलं. मतदान करताना काय भूमिका असणार तुमची? काय आपलं काय आहे ती भाजप आहेच की भाजपच? भाजप काय दुसरं काय खायचं? कीटनाशकच झाले की भाजप कीड मारल्याशिवाय तरी भाजप तयार होत नाही. काँग्रेस आता बंद करा. काँग्रेस काँग्रेसचं काय? मी काय सांगतो काँग्रेस भाजप आता ह्याचं काय आपण सांगू शकत नाही. काय सांगू शकतो? नाही सांगू शकतो. काय आता सध्या पाची बोट सारखी नसतात, काय वर खाली असते ती, त्यामुळं आता काय सांगू आम्ही? ही जवान पोर राहिली, या भाजपने मस्त आश्वासनं दिली, मोदींनी दिली, सगळ्यांनी दिली. काय केलं आमच्यासाठी? काय केलं शेतकऱ्यासाठी? काय केलं बाबा? ही पत्रकार आहे त्याला विचार. मागाच्या राव फोन करून करून काय सांगितलं? ही तिची सीट आहे. हो बाबा आहो पारावरती आता निवडणुकीची चर्चा असणार होय आहे ना. आता पार पण सजणार ह्यानेच निवडणुकीच्या ह्यानेच की आहे ना. चाप्या आम्हा दोघांना काय करणार? अंगठ बहादूर आहे हे तर काय त्याच्यात कळणार नाही. ती मंडळी देणार काय आम्ही सांगायचं? काय होईल पण निवडणुकीत काय होईल? आता निवडणुकीत या मतदारसंघात आता काय पैसा पेरेल ते मोठं होणार पैसे. बरं थांबा आता तुम्ही असं म्हणू नका बाबा. म्हणजे तुम्ही मतदार आहेत, तुमची भूमिका महत्वाची आहे. तर मला एक गोष्ट सांगा, आता तुम्ही पूर्वीचं पण राजकारण बघितलंय जुनं आणि आत्ताचं पण बघितलंय, तर ह्यात तुम्हाला काय फरक दिसतोय सांगा पटेल? चालू करून बसलाय नाही फरक काय? काय पूर्वीचं राजकारण आणि आत्ताच्या? सदाभाऊची पार्टी येणार बघ. सदाभाऊची पार्टी नाही पण राजकारणात काय फरक जाणवतो का? जुनं राजकारण आणि आत्ताचं राजकारण फरक आहे की? म्हणजे आता लोक पक्ष बदलत आहेत सारखे, तर पूर्वी होत होतं का असं? पूर्वी नव्हतं होत. काय वाटते तुम्हाला काय होईल? काय होतंय काय सांगायचं? पैसा पेरल तुझी असं पैशाच्या पुढे आता काय नाही. काय नाही पैसे घ्यायला शिकली तीच माणसं. 25% समाज पैसेवाला झालाय ना आता काय काय. आणि पैसे आता तुम्ही जर म्हटला आता पैसे ही गटळू मोठा आहे तो गटळू दुसऱ्याकडे आहे. सामान्य माणसाचं काम राहिलं नाही निवडणूक. नाही 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 यो तो टाकड्यात हाणून बसतोय इकडं थाला. असल्या काळाखावचे आहेत नि पैसे नाहीत. सामान्य माणसाच्या हातात राहिले नाहीत निवडणूक. नाही 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 हे टाकड्याच्याच हातात. टाकड्यांच्याच हातात काय होईल निवडणुकीत? काय सदाभाऊच येणार कसं येतील म्हणजे काय काय आता त्या अंदाजे असं वाटतंय. तर शेती प्रश्नांवरती वगैरे काय यशस्वी ठरले का अपयशी ठरले बाबा? शेतकऱ्यांच्या बाबतीत न्याय मिळालाय का शेतकऱ्यांना या सरकारकडून? काय नाही मिळाला शेतकऱ्याला? डाबरत गाठलं त्या नोटाबंदीच्या वेळात काय मिळली माणसं. पैसे असून 100 माल आणायच्या वेळेला 500 घ्या म्हणाय सुट्ट पैसे ना. बरं त्याची काय फसवणूक झाली? नोटाबंदी फसवले अहो काय पैसे आणि मोदी काय मोदी मोदी बद्दल काय? मोदी कशा राजकारण आहे शेतकऱ्याचं काही नाही तिने काय सगळं ठेवलेलं. तसं पहिलं राज्य बरं पहिलं चांगलं होतं होय.